हायकोर्टाने खरं म्हणजे योग्य मत दिलेलं आहे. कारण जिवंत माणसासाठी म्हणजे आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही म्हणायचे की गाडगे महाराज पण म्हणायचे की आईवडिलांची तेरवी केल्यापेक्षा श्राद्ध केल्यापेक्षा आईवडिलांना जिवंतपणे सुखी ठेवा. आणि माझंही हे म्हणणं आहे खरोखर स्मारकं तर पाहिजेच. आपल्या अस्मितेचं ते रूप आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असो या स्मारकांपासून आपण प्रेरणा घेतो. परंतु स्मारकं बांधताना या महामानवांच्या विचाराप्रमाणे जिवंत असलेले शेतकरी शेतमजूर किंवा पीडित असलेले रुग्ण यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज 4% कमीत कमी आरोग्यावर खर्च हा आरोग्यासाठी केला गेला पाहिजे. शिक्षणासाठी 6% खर्च केला गेला पाहिजे आणि शिक्षण हे शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि तेवढंच गुणवत्तापूर्वक असलं पाहिजे जेवढं कॉन्व्हेंटमध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये मिळतं. आणि त्यामुळं उंची जर वाढवायचीच असेल खरोखर बाबासाहेबांच्या पुतळ्याची तर वाढलीच पाहिजे, परंतु बाबासाहेबांच्या लेकरांची उंचीसुद्धा शिक्षणामध्ये आणि आरोग्यामध्ये वाढली पाहिजे. हे जास्त योग्य होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या किंवा त्यागमूर्ती गाडगे महाराजांच्या विचाराप्रमाणे.